शिशु संगोपन संस्था सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाड़िया पार्क अहमदनगर स्टैंडर्ड 4th सब्जेक्ट इंग्लिश आरएसीपी स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न आरएसीपी लुक एट द पिक्चर्स लिसन केयरफुली एंड नंबर द सेंटेंस प्रॉपरली चित्र पहा लक्षपूर्वक ऐका आणि वाक्यांना योग्य ते क्रमांक द्या तर पहा मुलांनो आज आपल्याला पोहे कसे बनवायचे बंटी मेक्स पोहे बंटीला पोहे तयार करायचे तर तू कशा पद्धतीने बनवतोय हे पाहायचं आहे पहिला नंबर पहा टेक्स अ बाउल ऑफ पोहे बाउल म्हणजे वाडगे आपल्याला पोहेने भरलेले वाडगे घ्यायचे आहे पहिल्यांदा त्यानंतर सिफ्ट्स देम सिफ्ट्स म्हणजे चाळणी ते चाळणीने चाळतो बंटी त्यानंतर काय करतोय ते पोहे चाळून घेतो थर्ड नंबर काय आहे पहा वॉशेस देम वेल वॉश म्हणजे धुणे वेल म्हणजेच पहा चांगल्या पद्धतीने तर ते पोहे चांगल्या पद्धतीने धुवून घ्या त्यानंतर चार नंबर आहे चार नंबरला काय येतंय पहा पील्स पील्स म्हणजे सोलणे पील्स अँड ऑनियन ऑनियन म्हणजे कांदा तुम्हाला कांदा सोलून घ्यायचा आहे नेक्स्ट नंबर इज फाईव्ह फाईव्ह नंबरला काय होतंय कट्स द ऑनियन अँड द चिली इन टू अ स्मॉल पीसेस पहा तुम्हाला ऑनियन आणि चिली म्हणजे मिरची कापून बारीक तुकडे करायचे आहेत त्या नंतर हीट्स सम ऑइल इन अ पॅन तुम्हाला कढईमध्ये थोडे तेल गरम करायचे आहे बंटीने इथे सहा नंबरला कढईमध्ये तेल थोडं गरम करून घेतलेलं आहे सात नंबरला पुट्स मस्टर्ड सीड मस्टर्ड सीड्स म्हणजे मोहरीचे दाणे हिंग अँड टर्मेरिक पावडर टर्मेरिक पावडर म्हणजे हळदीची पूड तर मग बंटी काय करतो तर हळदीची पूड हिंग मोहरीचे दाणे त्यामध्ये टाकतो आता आठ नंबर पहा ॲड्स द ओनियन अँड चिली पीसेस म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कांद्याचे आणि मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत अ फ्यू पीनट्स अँड करी लिव्ज टू द ऑइल अँड स्टर्स वेल स्टर म्हणजे हलवणे तेलात कांदा मिरचीचे तुकडे थोडे ताजे वाटाणे आणि कढीपत्ता तो बंटी त्यामध्ये मिळवतो नेक्स्ट पहा पुढे काय करायला त्याने त्यानंतर तो आफ्टर 1 to 2 मिनिट एक ते दोन मिनटानंतर ॲड्स द वेट पोहे त्याच्यामध्ये त्याने ओले पोहे त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे मिसळलेले आहेत अ लिटल सॉल्ट अँड शुगर अँड स्टर्स वेल एक दोन मिनटांनी ओल्या पोह्यात थोडे मीठ आणि थोडी साखर टाकून तो ते ढवळतो ते हलवतो आणि मग कवर्स द पॅन विथ अ लीड लीड म्हणजे कढईवर झाकण ठेवतो आणि एवढं केल्यानंतर त्याने कढईवर झाकण ठेवलेलं आहे आणि आफ्टर 1 to 2 मिनिट्स टेक्स ऑफ द लीड त्याने काय केलेलं आहे त्यावरचं झाकण एक दोन मिनटानंतर काढून टाकलेलं आहे पुढे पहा अ टेस्टी बाउल ऑफ पोहे इज रेडी सर्व्स पोहे विथ अ स्लाइस ऑफ लेमन चवदार पोह्यांचा वाडगा तयार झाला आहे लिंबाच्या फोडीसह तो पोहे वाढतो तर अशा पद्धतीने मुलांनो त्याने हे पोहे तयार केलेले आहेत तुम्हीसुद्धा असा घरी सराव करा